केतन सीताराम जाधव तालुका वाडा येथील 11वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मिशन शौर्य 2 अंतर्गत दिनांक 24 मे 2019 रोजी पहाटे जगातील अतुल्य शिखर माउंट एव्हरेस्टवर भारतीय तिरंगा रोवला असून जागतिक व राष्ट्रीय पातळीवर वाडा तालुक्यातील अरविंद स्मृती संस्थेचे माधवराव काणे विद्यालय देवगाव चे नाव सुवर्ण अक्षराने कोरण्याचं काम केतनने केलं आहे. अरविंद स्मृती संस्थेचे संस्थापक आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विष्णुजी सवराम यांच्या कृपाशीर्वादाने आदिवासी विकास विभागाच्या मार्गदर्शक टीम तसेच अरविंद स्मृती विद्यालयाचे पदाधिकारी मुख्याध्यापिका सौ भोळे मॅडम, मुख्याध्यापक श्री गोतानणे सर, श्री भोळे सर, शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य केतनला लाभले. केतन हा अतिशय दुर्गम भागातील सांबरपाडा तालुका जव्हार गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत असताना देखील त्याचे आई वडील नातेवाईकांनी त्याच्यावर दाखवलेला विश्वास व त्याला दिलेली हिंमत साथ यामुळेच केतनला हे धाडस करता आलं. केतन हा संयमी, जिद्दी व मेहनती असल्यामुळे त्याला एवढे मोठे यश प्राप्त करता आले असे मत केतनचे वर्ग शिक्षक आदित्य घरज सर यांनी व्यक्त केलं आहे. एवढेच नव्हे तर मी एव्हरेस्टवर तिरंगा रोवणार व त्यानंतर भारतीय सैन्यात दाखल होऊन देशाची सेवा करणार असल्याचे केतनने आदित्य घरज सरांकडे इच्छा व्यक्त केली. त्याची साहसी व देशाभिमानी वृत्तीने सर्वांना केतनचे कौतुक वाटते. आज सर्व स्तरातून केतनच्या कामगिरीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.